आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343. पनवेल उरणमध्ये महाविकास आघाडीचे ठाकरे गट व शेकाप कडून दोन उमेदवार रिंगणात आहेत. यावर पनवेलचे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र जरी आमच्यामध्ये थोडा मतभेद असला तरी आम्ही दोघे जण निवडणूक लढवत असलो तरी आम्ही जर विधानसभेत निवडून आलो तर महाविकास आघाडीचाच भाग म्हणून राहणार असल्याचं वक्तव्य बाळाराम पाटील यांनी केलेले आहे. सध्या पनवेलमध्ये ठाकरे गटाकडून आणि शेकापकडून असे दोन उमेदवार रिंगणात असल्यामुळे बाळाराम पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ब्युरो रिपोर्ट पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. मी काँग्रेस हाऊसच्या पत्रकार परिषदेमध्ये क्लिअर केलेलं होतं की जरी आमच्यामध्ये थोडासा मतभेद असला आणि आम्ही दोघं जण लढत असलो तरी मला महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढायची आहे. त्याच्यामुळे जर मी महाविकास आघाडीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचा निश्चय करतोय तर मी 100% महाविकास आघाडीसोबतच राहीन. मला स्वतःला आमच्या जयंत पाटील साहेबांना, चंद्रकांत दादा, गिरीश महाजन, भाई गिरकर ह्या मंडळींनी नागपूरच्या सेशनमध्ये त्या ठिकाणी विधान परिषदेचं सभापतीपद रिक्त होते ते स्वीकारा म्हणून विनंती केली. जयंत पाटलांनी सांगितलं तुमच्याबरोबर या वयात येऊन मी काय करू तुमचं पद घेऊन. त्यावेळेस चंद्रकांत दादा बोलले मग बाळारामला आमच्यासोबत द्या. जयंतभाईंचं वाक्य होतं बाळाराम पक्षाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कडवा आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस जर म्हणजे ह्या विधिमंडळातलं पहिल्या क्रमांकाचं पद हे विधान परिषदेच्या सभापतीचं असतं तो मोह मला झाला नाही तर महाविकास आघाडीतले साथीदार सोडून इतर पक्षांसोबत मी का जावं किंवा मी जाईन असं कुणाला का वाटावं हा प्रश्न माझा जनतेला असणार. खरं तर महाविकास आघाडीचे पनवेलमध्ये दोन उमेदवार